महाराष्ट्रभरात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचारी हे रस्त्यावर उतरले आहेत. यातच लातूर जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक मागण्यांसह जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी यात सहभागी झाल्याचं दिसून आलंय. पाहूयात ही बातमी. 2005 पासून सर्व जे कर्मचारी आहेत, जे सरकारमध्ये आपलं काम बजावतात, त्यांची पेन्शन योजना बंद करण्यात आलेली आहे. ती पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्यात यावी अशी मागणी संबंध महाराष्ट्रभर होत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आलेली आहेत. माझ्यासोबत काही कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून जाणून आपण घेणार आहोत की काय त्यांची मुख्य मागणी आहे आणि त्यांचं यानंतरचं जे आंदोलन आहे ते कशा स्वरूपाचं असणार आहे. महाराष्ट्रभरातील हे सर्व पेन्शनधारक आपली मागणी मान्य करण्यासाठी आपलं आंदोलन आज सुरुवात त्यांनी केलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नेमकं सर सांगा मला, काय तुमचं आंदोलन आहे आणि तुमची मुख्य मागणी काय आहे? 1 नोव्हेंबर 2005 नंतर जी शासकीय जुनी पेन्शन योजना बंद झालेली आहे, त्या पेन्शन संदर्भात आम्ही महाराष्ट्र जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने संबंध महाराष्ट्रभर 36 जिल्ह्यांमध्ये आज हल्लाबोल आंदोलन व धरणे आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. काय नेमकं तुमचं महत्त्वपूर्ण मागणी आहे यामध्ये? यामध्ये यामागचा असा मूळ हेतू आहे की जी शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्या हयातीनंतर असेल किंवा त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर असेल, त्यांना जी त्यांच्या उदरनिर्वाहासाठी लागणारी जी काही ती रक्कम त्यांच्या पदरी पडावी, त्यांचं उदरनिर्वाह सुरक्षिततेने त्यांनी त्यांचं उर्वरित आयुष्य घालावं, यासाठी 1 नोव्हेंबर जे कर्मचारी लागलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन मिळावी हीच आमची मुख्य मागणी. पेन्शन लागू करावी ही मुख्य मागणी आहे. 2005 ही करण्यात आलेली आहे. नेमकं का बंद करण्यात आली होती शासनानं, त्यावेळेस काय सांगितलं होतं, आत्ता तुम्ही मागणी का करताय नेमकी? नवीन पेन्शन योजना ही 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना लागू झाली, ती शासनाने का बंद केली हे आजपर्यंत कोणालाही न उलगडलेलं कोडं आहे. ती शासनानं बंद केली, शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करून आम्हाला पेन्शन देणार असं शासन सांगत आहे. परंतु शेअर मार्केटमध्ये जर इन्व्हेस्ट करून शासन पेन्शन आम्हाला देणार असेल तर शेअर मार्केट आज आपण पाहू शकतो की कधीही खाली पडतं कधीही वर उचलतं. जर आमच्या पेन्शन समयी जर शेअर मार्केट तर आम्हाला शासन किती पेन्शन देणार हे ह्या नवीन पेन्शनमध्ये निश्चित झालेलं नाही आहे. आणि त्यामुळं आम्ही सर्व एक दिलाने मागणी करत आहोत की आम्हाला शासनाची जुनीच पेन्शन पाहिजे, नवीन पेन्शनच्या कपातीचा हिशोब नाही. म्हणजे तुमचा विरोध आहे तो नवीन जी पेन्शन योजना लागू केली त्याला, जुनी पद्धतीनं तुम्हाला पेन्शन हवं आहे. जुन्या पद्धतीचीच पेन्शन 1982-84 पेन्शन आम्हाला हवी आहे. नवीन पेन्शनचा सक्त विरोध करतो आम्ही. आता ही पेन्शन योजना जी आहे त्याचा विरोध करत आहे, कारण जी पेन्शन योजना जुनी होती ती जी योजना आहे यांच्यासाठी उपयुक्त आहे असं त्यांना वाटतंय. कशी होती या दोन्हीतला फरक जरा महाराष्ट्रातल्या जनतेला समजावून सांगा, काय फरक आहे? हे बघा, जुनी पेन्शन योजनेमध्ये GPF कटत होतं, जे की शासनाच्या खात्यामध्ये जमा होत होतं, याचा शासनाला फायदा होत होता. परंतु या नवीन पेन्शन योजनेमध्ये CPF कटतं आणि ते शासनाच्या खात्यामध्ये जमा होत नाही, तर ते एका स्वायत्त संस्थेच्या खात्यामध्ये जमा होतं. आणि या नवीन पेन्शन योजनेमध्ये शासन मूळ पगाराच्या 10% आणि महागाई भत्ता असं मिळून आमचा 10% हिस्सा आणि शासनाचा 10% हिस्सा असे 20% रक्कम सेवानिवृत्तीपर्यंत जमा करतं आणि सेवानिवृत्तीनंतर ती रक्कम जमा झालेली रक्कम एका स्वायत्त संस्थेकडे ठेवतात जे की स्वतःकडे नाही. आणि ती सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर ती जी रक्कम आहे त्या रकमेपैकी 60% रक्कम शासन आम्हाला देतं, त्यापैकी ही 20% टॅक्स फ्री आहे आणि 40% टॅक्स आहे. आणि उरलेली जे काही 40% रक्कम आहे त्या 40% रक्कम शेअर बाजारामध्ये शासन गुंतवतं, ज्याच्यावरती शासनाचं कसल्याच पद्धतीचं नियंत्रण नाहीये. आणि हे शेअर बाजारामध्ये गुंतवतो, जर शेअर बाजाराच्या या गोष्टी आमचं भवितव्य जर शासन शेअर बाजारामध्ये गुंतवत असेल तर आम्ही सर्व विभागाचे कर्मचारी नक्कीच, तुम्ही जो अभ्यास गट नेमला यावरती, या अभ्यास गटाचा सुद्धा आम्ही अभ्यास करून येत्या या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही नो पेन्शन नो वोटच्या माध्यमातून तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असे या माध्यमातून आम्ही. एकूणच वेळोवेळी शासनाकडे कुठले मुद्दे गेले की अभ्यास करत असल्याचं शासन वेळोवेळी सांगतंय. आणखीन एक अभ्यासाचा मुद्दा समोर आला, किती लोक आणि कोणकोणते घटक तुमच्या सोबत आहेत आज आंदोलनामध्ये, मला जरा सविस्तर सांगा. आजच्या आंदोलनामध्ये आमचे शासकीय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महसूलचे, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य विभाग आहे, हे सगळे घटक आमच्या सोबत आंदोलनामध्ये होते. हां,
काय नेमके आता तुमचं पुढचं भूमिका काय असणार आहे नेमकी? आता आजच्या आंदोलनानंतर जरी शासनाला जाग आले नाही तर आम्ही 3 तारखेला अमरावती येथे राज्य परिषद ठेवलेली आहे माननीय मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अध्यक्षतेखाली. कारण दिल्ली सरकारनं हे योजना लागू केली, जुनी पेन्शन लागू केले, तेच अनुकरण आपल्या महाराष्ट्र सरकारनं करावं. आणि त्या पलीकडे जरी सरकारला जाग नाही आली तर आम्ही मंत्रालयावर घेराव घालू आणि आमरण उपोषणास बसू. एकूणच दिल्ली सरकारनं ही योजना सुरू केलेली आहे, त्यामुळे त्यांची मागणी आहे की पुन्हा ती सुरू करता येऊ शकते, कारण दिल्ली सरकारनं ते करून दाखवलेलं आहे. शेवटी आता मला सांगा, आंदोलनाचं तुमचं पाऊल आता काय असेल आणि यानंतर जर सरकारनं तुमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर तुमची भूमिका काय असणार आहे? आज आपण सर्व महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी संपूर्ण जिल्ह्यामध्ये हे हल्लाबोल आंदोलन केलेलं आहे आणि याच्या पुढचं जे आहे ते यापुढं आपण 3 तारखेला अमरावती येथे भव्य अशी पेन्शन परिषद राज्य कार्यकारिणी आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विभागातील सर्व संवर्गातील कर्मचारी मिळून हे पेन्शन परिषद घेणार आहेत आणि त्या ठिकाणी आमच्या राज्यानं जी दिशा ठरवल ती आम्हाला सर्वांना मान्य असेल. जे राज्य कार्यकारिणीमध्ये तिथे सर्वात मोठे निर्णय होणार आहेत म्हणून आम्ही 3 फेब्रुवारीला अमरावतीला पेन्शन परिषदेसाठी लातूर जिल्ह्यातून सर्व संवर्गाचे सर्व विभागाचे कर्मचारी जाणार आहोत. तसं पाहिलं तर महाराष्ट्रातील 2005 नंतरचे तरुण कर्मचारी अक्षरशः झोकून देऊन स्वतःला सर्व विभागात काम करत आहेत, तरीसुद्धा शासन या कर्मचाऱ्यांना बक्षीस देण्याच्याऐवजी या कर्मचाऱ्यावर वेळोवेळी अन्याय करणारे वेगवेगळ्या विभागात अनेक जाचक शासन निर्णय काढत आहेत. त्यातलाच एक शिक्षण विभागामध्ये 23-10 एक जाचक शासन निर्णय या शासनाने काढला, त्याच्यामध्ये अतिशय जाचक आटे घातल्यामुळे या ठिकाणी काम करणंसुद्धा खूप अवघड झालेलं. एकूणच हे जे कर्मचारी यांची व्यथा आहे की जे जाचकाटी निर्माण झालेल्या आहेत त्या बंद करायला त्याव्या आणि जुनी पेन्शन योजना जी 2005 पासून जी सुरू होती पूर्वी होती ती पुन्हा लागू करावी, कारण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवून तो फायदा कर्मचाऱ्याला होणार नाही अशी त्यांची एक मोठी मागणी आहे. मुख्यमंत्री येत आहेत दिल्लीचे, महाराष्ट्रातील प्रश्न तसाच भारतभर असाच प्रश्न हा प्रलंबित असावा. महाराष्ट्रातील परिस्थिती पेन्शनची योग्य पद्धतीने सरकारनं हाताळावी अशी एकच मागणी या ठिकाणी या पेन्शनधारक कर्मचाऱ्यांनी केलेली आहे. ही मागणी योग्य पद्धतीनं सरकारनं विचारात घ्यावी असं त्यांचं म्हणणं आहे. विष्णू बुर्गे, MKN News, लातूर.